नमस्कार, एसएम नेटवर्क प्रस्तुत इतरवन न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी सदाम हुसेन मुल्ला। चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी। तारदा संगमनगर येथील रस्त्यावरील पथदिवे दिवसाही चालूच। संगमनगर तारदा येथील बहुतांश ठिकाणी भरदिवसा रस्त्यावरील पथदिवे चालू असून तारदा ग्रामपंचायतीचं मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। रस्त्यावरील पथदिवे रात्री व दिवसा चालू असून ग्रामपंचायतीमध्ये कळवूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। परंतु या पथदिव्यांचं लाईट बिल कोणाच्या माथी पडत आहे हा प्रश्न नागरिकांना पडत आहे। एकीकडे पथदिवे दिवसा चालू राहतात तर दुसरीकडे भारनियमनामुळे नागरिक जास्त त्रस्त आहेत। या गोष्टींचं योग्य नियोजन केलं तर नागरिकांना होणारा नाहक त्रास नाहीसा होणार आहे। परंतु ग्रामपंचायतीनं डोळे बंद केले की काय, तेव्हा याकडे लोकप्रतिनिधींनी लवकर लक्ष घालावं अशी मागणी नागरिकातून होत आहे। आमचे प्रतिनिधी प्रकाश कांबळेसह पात्रा, एसएम नेटवर्क प्रस्तुत, इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।